बघा हा बांबू दिसतोय तुम्हाला हिरव्या रंगाचा, ह्या बांबूला कडक आणि टणक असा हा बांबू आहे. बाहेर कडक होऊन पडलेलं आहे, इथं छान थंडगार सावली आहे. मग ही सावली कशाची आहे तर बांबूला येणाऱ्या ह्या फांद्यांची आणि यांना येणाऱ्या पानांची. बांबूचं झाड हे खोड्यासारखंच उंच वाढलेलं असतं आणि त्यांना सगळ्यात वरती पानं असतात. बघा हे तुम्हाला दिसतंय. आता हा बांबू अतिशय कडक आणि मजबूत आपल्याला दिसतोय, पण तुम्हाला माहितीये का जेव्हा हा बांबू छोटा असतो, कोवळा असतो, तेव्हा याची भाजी करून सुद्धा खातात. अजून काय काय करतात बांबूपासून? बांबूपासून आपण चटया विणतो, टोपल्या विणतो, धान्य पाखरायचं सूप बनवतो, अनेक अशा वस्तू आपण ह्या बांबूंपासून बनवतो. मग हीच बांबू कापायचे का? तर नाही. कालांतराने हे बांबू वाढतात. आता तुम्हाला जे दिसत आहे ते हिरवेगार बांबू आहेत, ही पूर्ण वाढलेले बांबू आहेत. आता हा बांबू तुम्हाला दिसतोय, हा बांबू पिवळा झालेला आहे, पूर्ण पिवळा झालेला आहे. म्हणजे तो अगोदर हिरवा होता, नंतर तो पिवळा होत गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये माहिती का तुम्हाला, बांबू पासून आहे ना पाण्याच्या बाटल्या बनवायच्या. ह्या बांबूला कापलं जायचं, खालून झाडाची पानं लावली जायची, फार पूर्वी काळी बर का. आणि मग ह्या बांबू मध्ये पाणी भरायचे आणि दोरी बांधून लोक याला गळ्यामध्ये टांगायचे. कुठं प्रवासाला गेलो तेव्हा ह्या बांबू मधलं पाणी पिण्यात यायचं. बांबू मध्ये पोकळ जागा असते. आपण बासरी वाजवताना बासरी कशी मधून पोकळ असते, ती सुद्धा ह्या बांबूंपासूनच बनवलेली असते. तर असा हा बांबू आपल्याला अत्यंत उपयोगाचा आहे. आता हा बांबू तुम्हाला दिसतोय, आपण अगोदर हिरवा बघितला, नंतर तो पिवळा झालेला होता, परंतु हा बांबू पूर्ण सुकलेला आहे, वाढलेला आहे, म्हणजे हा आता छाटणी योग्य झालेला आहे. ह्या बांबूला काय म्हणतात आठवलं का तुम्हाला? बघितलं ना तुम्ही या बांबूला नेट, काय म्हणतात? याला म्हणतात टोकर. बरोबर, टोकर असतं की नाही आपल्या घरी, आपल्या घराच्या छताला लावलेलं असतं, आपल्या दरवाजाच्या फाटकाला लावलेलं असतं. आपण धनुष्यबाणाच्या काड्या करून उडवतो. अजून माहितीये तुम्हाला, बर्फाचा गोला खातो ना आपण, त्या गोल्याला जी काडी लावलेली असते ना, ती सुद्धा बांबूंपासूनच असते. बघा मग किती उपयोग आहेत त्या बांबूंचे आणि किती फायदे सुद्धा आहेत. तर असा हा बांबू आपल्या सर्वांच्या खूप उपयोगाचा आहे. तर अशा प्रकारे आपण बांबूंची माहिती घेतली. तर मग सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांकडून बांबूंपासून आपण कोणकोणत्या वस्तू बनवतो याची माहिती मिळवा आणि त्यांना दाखवा सुद्धा. धन्यवाद.